कोरोनाच्या काळामध्ये गेली 2 वर्ष पालखी सोहळा रद्द होता. यावर्षी कोरोनाचे सावट समूळ नष्ट झाले असून पालखी सोहळा होणार आहे. या अनुषंगाने आज दिनांक 1/5/2022 रोजी सकाळी 8 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर चोपदार रणदिवे, बाळासाहेब पवार अरफळकर, दिंड्यांचे अध्यक्ष कोकाटे यांच्या कमिटीने पालखी तळ सासवड तसेच पालखी महामार्ग असणाऱ्या कऱ्हानदी पुलावरील पाहणी केली. पालखी महामार्गावरील वाहतुकीला अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दिली गेली. पालखी तळावर असणारे अडथळे सांगितले गेले व येथे असणारे खड्डे बुजवण्यास सांगितले. यावेळी पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजय जगताप, गणेश जगताप, आरोग्य विभागाचे मोहन चव्हाण, नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, PWD विभागाचे अधिकारी तसेच नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते. आपण पर्याय वापरतो, आपण मध्ये ना तोच रस्ता वापरला तर आपण फक्त त्याला साहेबांचं काय मत आहे की स्टॅबिलिटी जनहित न्यूज साठी गणेश उदमले, पुरंदर, सासवड.